झी टॉकीज वाहिनीतर्फे उत्सव कीर्तनाचा गौरव कीर्तनकारांचा हा सोहळा पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे घेण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व कीर्तनकार एकत्र आले आणि जणू पुण्यात पंढरपूर अवतरलो. महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय कीर्तनकारांचा सन्मान भव्य दिव्य सन्मान असा प्रयोग पहिल्यांदाच झाला असून झी टॉकीज वाहिनीनं यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आणि नावाजलेले कीर्तनकार यावेळी उपस्थित होते. या भव्य सोहळ्यात मंचावर महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांचा गौरव करण्यात आला. या निमित्तानं कीर्तनाचा जागर उत्सवही झाला. तसंच यावेळी मराठी सिनेमा क्षेत्रातील सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, भाऊ कदम, सायली संजीव, हार्दिक जोशी यासारखे अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते. हा सोहळा 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 आणि सायंकाळी 6 वाजता झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षित केला जाणार असून त्याचा आनंद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. पाहुयात हा खास रिपोर्ट. तर आपणच इतके मोठे आहोत की आपला पायाच ज्ञान आहे. आणि ज्यांना ज्ञान पाहिजे असेल झी टॉकीजवाल्यांचं पहिलं कौतुक करावं की जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचा आणि इतर क्षेत्राचा संबंध झी टॉकीजमुळे बराचसा वाढला. या जगामध्ये वारकरी संप्रदाय वजा केला तर संस्कृती शून्य आहे. ज्यांना संस्कृतीमध्ये मोठं व्हायचं असेल त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये जमलं आलंच पाहिजे. आणि ज्यांनी इथून पुढे आपल्या मोठ्या माणसांबद्दल नेहमी आदर प्रकट केला पाहिजे. जोग महाराजांना जवळून पाहिलं नाही पण ज्यांना कलियुगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये समाधिस्थ झालेले ज्ञानोबा राय ज्यांना पाहिजे असतील त्यांनी आज मारुतीबाबा कुरेकरांकडे पाहावं. आणि ज्यांनी मारुतीबाबा कुरेकरांकडे पाहिलं त्यांचं अंतकरण जर शुद्ध असेल तर त्यातच त्यांना माऊलीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार. आणि ज्यांना माऊलीचं साक्षात ब्रह्म दर्शन घ्यायचं असेल त्याने कुरेकर बाबांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहणं हाच माऊलीचा प्रसाद आहे. पंढरपूर अवतरलंय असं वाटतं. आणि ज्ञानेश्वरी ही आणि गाथाही आपल्या बरोबर. विठ्ठल 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 विठ्ठल. ही कथा आहे विठ्ठलाच्या भोळ्या भक्ताची. ही घ्या तुमच्या विठ्ठलाची देण, मी येते पाणी भरून. मागची 2 वर्ष जग थांबले. वारी होणार की नाही वारकरी चिंतेत होते. टाळ, मृदुंग, वीणा, चिपळ्या, पताका, तुळस सगळे कोपऱ्यात निपचित पडले होते. कधी एकदा टाळ चिपळ्यांचा नाद घुमतोय, मृदुंगाच्या साथीनं हरिनामाचा गजर होतोय याची या सगळ्याच वस्तूंनाही आस लागली होती. आणि मग तो दिवस उजाडला. वारकरी सज्ज झाले, पालख्या सजल्या, टाळ चिपळ्या मृदुंग वीणेवरची धूळ झटकली गेली आणि वारी सुरू झाली.